नमस्कार, मराठी मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत. भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे. दिवाळी म्हटलं की आपण 5ही दिवस रोज दिवे लावतो. हे दिवे आकर्षक पद्धतीने कसे बनवायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. पाण्यावर तरंगणाऱ्या रंगीत दिव्यांसाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण आता पाहूयात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे मीडियम साईजचं काचेचं बाऊल, त्यात टाकण्यासाठी कलर. हे कलर मी पाण्यात चालतील असेच कलर वापरलेत. ह्यासाठी आपण खायचं कलर वापरू शकतो, वॉटर पेंट वॉटर कलर असतात ते वापरू शकतो. त्यानंतर लागणारे पाणी, यूज अँड थ्रोचे चमचा. ह्या चमच्याला आपण कट करून मध्ये होल करून घेणार आहोत. इथून कट करून मधल्या साईडला होल करून घेणार आहोत. त्यानंतर लागणारे त्यासाठी डेकोरेशनसाठी अशा टिकल्या, ह्या बाजारात इझिली अवेलेबल असतात. यामध्ये फुलं, पानं, स्टार असे वेगवेगळे शेप येतात. त्यानंतर आपल्याला लागतं तेल, जे आपण दिव्यासाठी वापरतो किंवा खाण्याचं तेल यूज करणार आहे. आणि ह्या दिव्यात वापरासाठी जाड दोरा वापरणार आहे आपण. ह्या दोऱ्याच्या ऐवजी आपण जे समईला वात वापरतो ती देखील वापरू शकतो. चलो दिवा करायला सुरुवात करूयात. तिन्ही बाउलमध्ये आपण पाणी ॲड करू. अर्ध्याच्या वरपर्यंत पाणी घ्यायचं. त्यानंतर तिन्ही बाउलमध्ये आपण वेगवेगळे कलर ॲड करणार आहे. पिवळा रंग करून घेऊयात. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाउलमध्ये हिरवा रंग करून घेऊयात. छान असं मिक्स करून घेऊयात. त्यानंतर तिसऱ्या ह्याच्यात लाल कलर करून घेऊयात. लालसाठी आपण खायचा कलर वापरतोय, तो अगदी थोडासा लागतो आणि तो मस्त असा मिक्स करून घेऊयात. त्यानंतर याच्यावरती तेल घालायचं. मोठा चमचा चांगला असं तेल ॲड करायचं. त्यानंतर आपण जे चमचे कट केलेत त्या चमच्याला मधल्या होलमध्ये हा दोरा ओला आणि याला खालच्या बाजूने गाठ घातली. आता ह्याच्या दोन्ही बाजूला आपण तेल लावून घेऊयात. याच्यानंतर डेकोरेशनसाठी यामध्ये आपण ह्या टिकल्या ठेवूयात. अगदी अलगदपणे वरच्या वर राहतील अशा. आता हे दिवे आपण लावून पाहूयात.